दंडवत प्रणाम में ईशादृष्टि सत्य गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताए जी अमृतेश्री गोपाल कृष्ण मंदिर माणगाव राजश्री तामसा अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय श्रद्धे विद्यागुरुवरे बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धे तामसनिवासी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियांना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हाट्सअप नंबर आहे 94052 75075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 86 26 71 20। दंडवत हो। भिवंडावुवांचा राजोरी वस्ती। लीला क्रमांक 142। राजुरी हे गावाचं नाव। त्या ठिकाणी स्वामींना एक रात्र मुक्काम झालेला आहे। त्यानंतर लीला क्रमांक 143। सेंदुरजने ब्राह्मणा स्थिती। म्हणजे स्वामी कडेठाणला होते, कडेठाणू राजुरीला आले, राजून आता सिंधुर्जनी वस्ती झालेली आहे आणि ब्राह्मणाला स्थिती म्हणजे विद्यानंद झालेला आहे। मग गोसावियासी सिंधुर्जनासी बिजे केले, गावा ईशान्य पिंपळा तळी गोसावियासी असनासे। तव एक ब्राह्मणो एक नाग झरेसी संध्या वंदन करावयाला। स्वामी प्रवास करत कर सिंधुर्जनासी आले। गावाच्या ईशान्येला पिंपळातळी पिंपळाच्या झाडाला झाडाखाली स्वामींना आसन होत। तो त्यो एक ब्राह्मण नागझरीशी म्हणजे छोटी एक प्रकारची विहीर, त्याला नागझरी असं म्हटलेलं आहे। संध्यावंदनाशी म्हणजे हातपाय धुण्यासाठी त्या नागझरी म्हणजे विहिरीवर आलेला होता। संध्या वंदन करीतू होता म्हणजे तो काय आपले हात पाय वगैरे धुत होता। संध्या वंदन म्हणजे अर्धी आंघोळ असते बघा, आपण दिवसा संपूर्ण आंघोळ करतो आणि संध्याकाळी आपण काय करतो, फक्त हात पाय धुतो, याला संध्या वंदन असं म्हणतात। तेने गोसाव्या ते देखिले। अशा प्रकारे तो संध्या वंदन करत असताना त्याने स्वामींना बघितलं, आला स्वामींच्या जवळ आला। दंडवते केली श्री चरणाला गुणी पुढा बैसला। स्वामींना बघितलं की तो स्वामींजवळ आला, स्वामींच्या पुढे बैसला। निस्ता आला नाही ते दंडवत केले श्री चरणाला गुणी पुढा बैसला। स्वामींना दंडवत प्रणाम केला, स्वामींच्या श्री चरणावर आपलं त्याने डोकं ठेवलं। आपण सुद्धा जर कुठे साधनवंत दिसले, कुठे साधुसंत दिसले, आपण सुद्धा त्यांच्याजवळ जाऊन दंडवत प्रणाम केला पाहिजे। जर कुठे आपल्याला स्थान दिसलं रस्त्याने जाताना, आपण स्थानाशी जाऊन दंडवत करून दंडवत घातले पाहिजे। जे काही आपलं साधन दिसेल, समजा कुठं समजलं आपल्या गावामध्ये मार्ग आलेला आहे किंवा आपल्या गावा शेजारी आलेला आहे, तर आपण त्यांच्या भेटीसाठी जायचं। कुठे समजलं की यांच्या घरी द्वीपूजा आलेली आहे, प्रसाद वंदन आहे, आपण त्या ठिकाणी प्रसाद वंदन करण्यासाठी जायचं। किंवा कुठे समजलं की काय कार्यक्रम आहे, काय कोणत्या बाबांचं निरूपण आहे, तर आपण त्या ठिकाणी जायचं। का जायचं? आपल्या भल्याची कारणे, आपल्या गोमट्यासाठी जायचं। आपण तिथे जाऊन काहीतरी आपल्याला लाभ होईल म्हणून जायचं। त्याने स्वामींना बघून काही तो आला जवळ, दंडवत केले श्री चरणा लागुणी पुढा बैसला। स्वामींच्या समोर तो बसलेला आहे। आपण सुद्धा जर परमार्गामध्ये जर गेलो, तिथले जे अधिकरण असतील, जे गुरु असतील, आपण त्यांच्या सन्मुख आपल्याला बसता आलं पाहिजे। किंवा काही निरूपण चालू असेल, त्या निरूपणामध्ये जाऊन आपण बसायचं। किंवा तिथे आरती चालू असेल,
आपण अर्थासाठी उभं राहायचं. म्हणजे एखादं आपण जर गेलो तर एखादा विधी जर चालू असेल तर त्या विधीमध्ये सहभागी व्हायचं असतं. तर काही काही कसे करतात, विधी चालू असतो आणि इकडे ते झोपलेले असतात, किंवा विधी चालू असतो इकडे हा बडबड करत बसलेला असतो. आपण जर स्थानाजवळ गेलो, परमार्गामध्ये जर गेलो, आपण सुद्धा त्या विधीमध्ये सहभागी झालं पाहिजे. मी नाही का तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही प्रवचन ऐकता तेव्हा आपण सुद्धा दोन दंडवते घालून डोकेल रुमाल बांधून बसलं पाहिजे. नंतर निरूपण आपण ऐकलं पाहिजे, असं कुठे बी झोपून कुठे बी पाय पसरून ते ऐकायचं नाही. का तर ते ईश्वराचं शास्त्र आहे आणि ते जर पवित्र भावनेने जर घेतलं तरच आपल्याला लाभ होईल. आपण कसं जरी घेतलं तर लाभ होईल का आपल्याला? नाही होणार. म्हणून ते व्यवस्थित मांडी घालून मन एकाग्र करून ते शास्त्र ऐकायचं असतं, तरच तुम्हाला ते प्रत्ययाला येईल, नाही ते येणार नाही. मग तो स्वामी तिथे देवाजवळ गेला आणि ध्यानस्थ बैसला. आणि तयासी गोसाव्या पासोनी स्थिती झाली. आणि मग त्या ब्राह्मणाला स्वामीपासून स्थिती झाली, पण कधी झाली? तो ध्यानस्थ बैसला, डोळे बंद करून बैसला, नंतर त्याला स्थिती झाली. म्हणतात ना, स्मरण करताना परमेश्वराचा कुठला विधी आचरण करत असताना आपलं मन फार एकाग्र असलं पाहिजे. आमच्यामध्ये पद्धत आहे डोळे बंद करून स्मरण करण्याची, किंवा डोळे बंद करून तो विधी आठवण्याची, किंवा प्रार्थना म्हणताना डोळे बंद करण्याची का प्रथा, का तो विधी आहे तो? जर डोळे जर उघडे ठेवता आपलं मन तिकडे भटकत, म्हणून डोळे बंद करूनच प्रार्थना म्हणायची. किंवा आपण स्मरण करत असू, किंवा आपण पारायण करत असेल, तर आपण पारायण करताना मन एकाग्र करून पारायण करायचं. तो ब्राह्मण स्वामींपाशी आला, ध्यानस्थ बैसला, त्याला स्थिती झाली. स्थिती भोगो सरली मगो साव्या ते विनविले, जिजी माझ्या वारासी बिजे करावे जी. तो स्वामींना विनंती करतो, त्याला स्थिती झाली आणि भोगू सरली म्हणजे संपली. आणि मग तो म्हणतो की जिजी देवा, आपण माझ्या आवाराशी चला, म्हणजे माझ्या घरी तुम्ही चला. घुसावी तयाच्या आवारासी विजय केले, आणि स्वामी त्यांच्या आवारामध्ये त्यांच्या घरी विजय केले. पण कधी गेले स्वामी? स्वामींनी त्या भक्ताची आवड बघितली, त्याची ती तळमळ बघितली, त्याचा तो भाव बघितला, नंतर स्वामी त्यांच्या घरी गेले. बघा, आपण सुद्धा एखादा साधू आपल्याला कुठे दिसले, कुठे भेटले आपल्या गावामध्ये, तर आपण काय केलं पाहिजे? आपण सुद्धा त्यांना दंडवत करून बाबा माझ्या घराशी चलावं, आपण त्यांना अशी विनंती केली पाहिजे. जे काही आपल्याकडं असेल आपण त्यांना ते दिलंही पाहिजे. मग तुमची आवड बघून तो साधनवंत तुमच्या घरी येत असतो. जर तुमची आवड असेल, तुम्हाला आवड असेल, तर तो साधू तुमच्या घरी येईल. तुम्हाला जर आवड नसेल किंवा तुम्ही बोललंच नाही तर तुमच्या कोणी घरी येईल का? अ विचार करा, तुमचा एखादा पाहुणा असतो, आपण त्याला सुद्धा चहा करायला आग्रह करतो, चला आमच्या घरी, चला आमच्या घरी. मग विचार करा, ईश्वरीचा साधनवंत आहे, ईश्वरीचा राजकुमार आहे, मग त्याला आपला सुद्धा आग्रह करावा लागेल की नाही? हा, तुम्ही करण्याचं काम करा. जर त्यांना वेळ असेल तर येतील, नाही तर सांगतील मी पुन्हा येईल किंवा नंतर येतील. परंतु म्हणण्याचं आपलं काम आहे की नाही? नंतर काय 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 म्हणतात, नाही नाही बाबा आम्ही ना सांगतो, परंतु बाबा लोक घरीच येत नाही. जर त्यांना वेळ असेल तर येतील, पण तुम्ही तुमचं म्हणण्याचं काम करायचं. असं नाही की मग आपलं घरी येचं त्यांना आपण सोडून द्यायचं त्यांना म्हणण्याचं. नाही, आले कोणी साधू तर तुमच्या गावात ते सांगतो. स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले,
मर्दनी मादनी झाले पूजा उसरू झाला। स्वामींना तो आपल्या घरी घेऊन गेला, सगळ्या परिवाराला दर्शन झालं, परिवाराला आनंद झाला। स्वामींना मर्दनी मर्दना म्हणजे अंग चोळणे, मादने म्हणजे स्नान घालणे। पूजावसर झाला म्हणजे पूजावसर झाला स्वामींचा। तुम्हाला मी सांगितलं पूजावसरामध्ये काय काय येतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे। आरोगण झाली म्हणजे स्वामींचं भोजन झालं। आपल्यामध्ये आपण पद्धत आहे की जर कोणी अधिकरण आपल्या घरी आले किंवा आपल्या घरी काही विशिष्ट अवसर असेल, आपण दीपजला स्नान घालतो, विड्या समर्पण करतो, पुष्प समर्पण करतो, आपण देवाला उपहार दाखवतो, किंवा काही उत्सव आपल्या घरी असेल त्या निमित्ताने आपण साधू संतांना बोलवतो, त्यावेळी सुद्धा आपण असा विधी करतो। कशामुळे? तो विधी आपल्याला सांगितलेलाच आहे म्हणून तो विधी आपण करायचाच आहे। आता काही काही भागात नाही का पंचतुर उपहार करतात, काही कार्यानिमित्त उपहार करतात, काही कशानिमित्त उपहार करतात। जसं आता आपल्या आपण वास्तुप्रसंगी उपहार करतो किंवा लग्नप्रसंगी उपहार करतो, आता हे लग्नोपहार लग्ननिमित्त उपहार आपण करतो कशामुळे? की नाही, पहिलं देवाचं कार्य करून घ्यायचं, नंतर मग प्रपंचाचं कार्य, म्हणजे त्यानिमित्त आपण साधूंना बोलवतो, त्यांना वस्त्रदान, अन्नदान, पूजादान हे आपण ठिकाणी करत असतो। दुसरी गोष्ट, जे साधू आहेत ते आपल्या विधीमध्ये सहभागी होऊन देवासाठी प्रार्थना करतील, देवाला विनंती करतील, म्हणून आपण अशा प्रकारचा उपहार संपन्न करत असतो। पण लक्षामध्ये ठेवा, देवाचा उपहार करत असताना मन मोकळेपणाने करायचा। काही काही लोक फार हे असतात की देवधर्मात फार बारकाई करतात, सगळेच नाही बरं का, अज्ञान लोकांचं सांगतोय। लग्नामध्ये भरपूर हुंडे देतील, भरपूर खर्च करतील, पण विषुरीचं कार्य त्यांना परत करायचं म्हटलं, बाबा हेच कशाला लागतं, बाबा तेच कशाला लागतं, बाबा इतकेच पैसे कशाला लागतात, तितकेच पैसे कशाला लागतात, असे काही काही बहाणे करत असतात। अरे तिकडे 10 लाख दिले पण तुला तर 5 हजार खर्च करायला काय अडचण नाही। काही काही सद्भक्त मनमोकळेपणाने करतात आणि काही काही जे ना ते फार म्हणजे फार कंजूशी करतात। उपहारामध्ये कंजूशी करता कामा नाही। म्हणजे तुम्ही काय करता, उपहार तर करायचा पण कंजूशी नाही करायचा, दिला विड्या तर व्हायचा पण तिथे म्हणा हच्च राखून सगळं करत असतो। जीव कसा आहे, जीव सगळं हच्च राखून करण्याचा प्रयत्न करतो। लग्नाचा उपहार करता आहे, एखादा वस्तुशांतीचा उपहार करता आहे किंवा एखादं काही विधिनिमित्त उपहार करता आहे, हे सगळे उपहार पण मन मोकळेपणाने केली पाहिजे। व लग्न काय पुन्हा पुन्हा होतं का तुमच्या घरामध्ये? उपहार काय पुन्हा पुन्हा होतो का? तिथं कशाला बारकाई करायची? शहरामध्ये नाही, आता ही पद्धत मला खेड्यामध्ये फार दिसते की त्या नेमकी उपहारामध्ये बारकाईपणा करते। मला एकाने सांगितलं, म्हटलंय बाबा मी तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो, एवढं तुम्ही उपहार करून घ्या। कारण म्हटलं लग्नाला किती दिले तू हुंडा? म्हटलं 10 लाख। म्हटलं मग इकडे 3 हजार तुझा उपहार होणार आहे का? म्हणजे जिथे बारकाई करे तिथे बारकाई नाही करत, जिथे बारकाई करायची असते तिथे करणार नाही, नको तिथे लोक बारकाई करत। लोक धर्मामध्ये फार बारकाई करतात, धर्मामध्ये फार कंजूसपणा करत असतात। विचार करा, ज्या कार्यासाठी तुम्ही उपहार करता ते कार्य स्वयं कायमस्वरूपी आहे की नाही? आता लग्न असतं किंवा वास्तू असते, या वास्तूमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी राहायचं असतं, पण त्या वास्तूमध्ये करा ना मनमोकळेपणाने क्रिया। वास्तू तुम्ही एकदाच बांधणार, उपहार तुम्ही एकदाच करणार की वास्तू निमित्तानं? पुन्हा पारायण करसाल ते भाग वेगळा। वर्षाकाठीत प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पारायण साधू संतांना बोलून केलंच पाहिजे। आता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ या भागामध्ये पद्धत आहे, आमच्या मराठवाड्यामध्ये ही पद्धत फार कमी आहे। इकडे ती पद्धत म्हणजे 90% नाही, फक्त 10% लोक करतात। 90% लोकांना हे
पाळणंच माहिती नाहीये की नेमकं काय करायला पाहिजे। म्हणून वर्षा काठीत्य वास्तूमध्ये शांतता नांदावी यासाठी जवळ काही अधिकरण असतील, साधू असतील, जे तुम्हाला शक्यले 1, 2, 5 काय आपण त्यांना पारायण केलंच पाहिजे। का तर आपल्या वास्तूमध्ये जो काही दोष संचरलेला आहे त्या घरामध्ये वातावरण चांगल्या प्रकारचं राहावं, तिथे शांतता नांदावी, सगळ्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे लाभावं, म्हणून आपण अशा प्रकारची पारायण केली पाहिजे। काही लोक गैरसमज करतात, त्यांना वाटतं की बाबांना पैशाचंच काम, बाबांना पैसाच लागतो म्हणून अशा प्रकारचे सांगतात का काय, अरे बाबासाठी नाही ते तुझ्यासाठी आहे, आणि फुकट का तुम्ही अपेक्षा करायची। जर तुम्हाला त्या घरामध्ये शांतता पाहिजे मग तुम्ही पहिले धर्माचं दिलंच पाहिजे। एखाद्या बाबाने सांगितलं तुम्हाला एवढा विधी करा, मग आपल्याला करायला काय अडचण आहे? जर त्या घरात तुला शांतता पाहिजे, त्या घरात तुला सगळं भेटणार आहे, मग त्या घराचा थोडाफार खर्च कर ना तू, म्हणजे धर्मासाठी कर। आता साधू संतांच्या ठिकाणी केलं म्हणजे वायफळ जाणार आहे का ते? म्हणून धार्मिक कार्यामध्ये धर्म कार्य करत असताना, कुठलाही विधी करत असताना त्याच्यामध्ये हात राखून करायचं नाही, मन मोकळेपणाने करायचा। अहो देवाचं जर क्रिया मन मोकळेपणाने केली ना तुम्हाला काहीच लागणार नाही, उलट देव देणारा तुम्हाला परमेश्वरच आहे ना। मग जर परमेश्वर तुम्हाला देणार आहे तर मग परमेश्वरासाठी कशाला बरं कंजूषपणा करायचा? मग तुमचं हे लग्न म्हणजे सुद्धा एक प्रकारची विघ्न असतात की नाही, ही विघ्न येऊ नये त्यासाठी उपहार केला जातो, आणि पहिलं ईश्वराला अर्पण करायचं त्यासाठी उपहार केला जातो, किंवा धर्माचा काहीतरी आपल्यावर उपकार आहे। पहिलेच धर्माने सांगितलं की पहिले देवाला गुरुला नंतर तुम्हाला, म्हणून आपण हा उपहार संपन्न करत असतो। म्हणून जे उपहार करतात, जे अज्ञान लोकांचं सांगतोय बरं का, मी त्यांना सांगतोय मी की जे मन मोकळेपणे करत नाहीत ना त्यांना सांगतो। त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये एवढा उपहार ते लोक खर्च करतात सद्भक्त, की साधुसंत बोलवतात, अनेक क्रिया ठिकाणी करतात आहे। इकडे बी हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती प्रथा आहे, खानदेशमध्ये आहे, आमच्या मराठवाड्यामध्ये पण आहे। पण आता जे अज्ञान लोकांचं मी सांगतो ते म्हणजे लोक म्हणतात ना की देवासाठी एवढं लागतं का, देवाला एवढं पाहिजे का, देवाला काही गरज नाही, आमच्या खेड्यातले आपल्या आबोळढोबळ बोलत असतात। जसं का देवांच्या सोबत बोललात देवाला काही लागत नाही म्हणून, म्हणून जे आपण करतोय ते मन मोकळेपणाने केलं पाहिजे। तर साधूंच्या ठिकाणी अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे, पूजादान केलं पाहिजे, ही दानं तुमच्याकडून झाली पाहिजे आणि तीही मन मोकळेपणाने करा। जर का तुम्ही मन मोकळेपणाने केली नाही तर मग तुम्हाला बरोबर असे पुढे विघ्न उभे राहतात, कारण जे करते मन करू की नको, देऊ की नको असं मन राखून तुम्ही केलं ना, मग तुमची होईल कधी क्रिया बरोबर? हो चटणी भाकरच खाऊ घाला, पण ती मन मोकळे पण देण्यास देत जा। तुम्ही किती अर्पण केलेलं किंमत नाही, कसं अर्पण केलेलं जास्त किंमत आहे, आणि देताना चांगलं अर्पण करता आलं पाहिजे। आता आम्ही कुठे कुठे पाहतो ते नाही करत, काही काही लोक फाटकी नीट काढून लावतात बरोबर, म्हणजे मरे काय बंबन गोदाम, फाटकीनं चालत नाही की मग ती बाबाकडे जाऊ द्या, ती स्थानाला ठेवा, देवपूजेल ठेवा। आता काय लोक हुशारपणा करतात, देव म्हणतो असं मला फाटकीनं ठेवतो का, मग बघ तुझा प्रपंच पुढं कसा होतो फाटकाचा। म्हणून चांगल्या जर क्रिया देवाच्या धर्माच्या ठिकाणी केल्या तुमचं सुद्धा पुढं चांगलंच होणार। देवाला खिडकी सुपारी ठेवता, सडके पळ ठेवता, सुकलेली पानं ठेवता, आणि देवाकडून मागण्याची तुम्ही अपेक्षा करता, हे बसतं का कुठल्या तत्वामध्ये? देताना चुकीचं अर्पण करायचं आणि मागताना चांगलं तुम्हाला पाहिजे। जर तुम्हाला चांगलंच पाहिजे ना, धर्मासाठी पण चांगलं द्या, नाही तर काय काय वाटतं बघा, त्यामध्ये किडी असलेली भिक्षा, सोंडी असलेली भिक्षा, मग ते काय असलं काय, जाऊ द्या धर्माकडे, जाऊ द्या बाबाला, जाऊ द्या त्या मार्गामध्ये। अरे तुम्ही मार्ग असं समजले का, तो साधू असं समजले का तुम्ही? अहो तो का साधू एकटा खातो का, अनेकांच्या मुखात ते अन्नदान होतं। तुम्ही मार्गावर तुमची भिक्षा गेली मग ते बाबा एकटे खाणार आहेत का हो? नाही, कोणतं अधिकार नाही येतील, कोणी ते ईश्वरीचा परिवार येतो त्यांच्या ठिकाणी ते देतात।
म्हणून देतानी चांगलं द्यायचं. आपण जर चांगलं दिलं ना त्याचं फळही चांगलंच भेटतं याचा अनुभव तुम्ही घ्या. आणि ते आवडीपूर्वक श्रद्धापूर्वक द्यायचं. म्हणून आपण असे जे उपहार करतो असे मन मोकळेपणाने करत जा. बघा ईश्वर तुम्हाला काही कमी करणार नाही. अहो देवाचं सर्व आहे ना, देवालाच अर्पण करायचं आहे. तुम्ही लग्नामध्ये किती मोठा खर्च करता, इकडे 10,000 खर्च केला काय पण तुम्हाला फरक पडणार आहे. आता लग्न 10-15 लग्नच होत नाहीत, मग धर्मासाठी 10,000 खर्च करायला शिका. सज्ञांचं नाही साधन लोकांचं, मी त्यांना माझा हा संदेश आहे. जसे म्हणतात ना, याला काय होतं त्याला काय होतं, याला लागतं का निवडतीला लागतं का, त्यांच्यासाठी माझा हा उद्गार आहे. म्हणून तसं बोलण्यापेक्षा क्रिया करत जा. देणारा परमेश्वर जर असेल तर तुम्हाला देवासाठी काही हे नाही. आणि विचार करा, तो साधू त्याची साधना सोडून त्याच्या एवढा बहुमूल्य वेळ काढून तुमच्या घरी येतो, तर सगळं तो साधना बाजूला ठेवतो आणि तुमच्या कार्यात सहभागी होतो. आणि मग तुम्ही त्याला 10 रुपये मागून चालेल का? तो ईश्वरीचा राजकुमार आहे, एवढी धन देव पूजा ते तुमच्या ठिकाणी घेऊन येतात. त्यांनी संरक्षण केलेली जी देवपूजा आहे ती तुमच्यापर्यंत घेऊन येतात. आणि मग आपण 10 रुपये ठेवून चालतील का तिथं, 1 रुपये ठेवून चालेल का, 5 रुपये ठेवून चालेल का? नाही चालणार. आता मी काही सांगणार, विड्यात 100 रुपये ठेवा तुम्ही, बाबा एवढं काय करायचं? अरे ते धन किती मोठं आहे, ते अपूर्व धन ते आहे. आणि त्या ठिकाणी 10 रुपये 1 रुपये 1 रुपये चालतील का तुझे? नाही चालणार. म्हणून त्या वस्तूचे मूल्य तुम्हाला करता आलं पाहिजे. जर तुमच्याकडे आहे ना तशा प्रकारे अर्पणही करता आलं पाहिजे. म्हणून ज्या क्रिया आहेत मन मोकळेपणाने करत जा. सगळं मी तुम्हाला तुमच्याकडून घडणार आहे. हा जो ब्राह्मण होता याने आपल्या स्वामींना घरी बोलत सर्व परिवाराला त्याने दर्शन झालं. परिवाराला सगळी क्रिया त्याने मन मोकळेपणाने केली, परिवारालाही करायला लावलं. भक्तजना पांती झाली. स्वामींसोबत जे भक्त होते, बाईसा हंस राजा चांगदेव भट्ट हे जे काही भक्त होते त्यांना सुद्धा स्वामींच्या पंक्तीला भोजन झाले. पहुड उपहुड झाला. पहुड म्हणजे झोपणे, उपहुड म्हणजे उठणे. म्हणजे स्वामी भक्तांना आपल्या पंक्तीला घेऊन जेवत असत. स्वामी एकटे कधी जेवत नसत. आमच्या आता मार्गामध्ये परंपरा आहे, जे कुणी अधिकरण असतील, मग 1,000 परिवार असेल, कुठे 500 कुठे 10, ते मांडीला मांडू लावून भोजन करतात. तुमच्या संसारामध्ये आहे का असं? तुमच्या संसारामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीच कमी झाली. पण ही मानवा संप्रदायाने ही परंपरा आताही चालवली. एकत्र खानपान आमच्या स्वामींनी सांगितलं. आज प्रपंचामध्ये राहिले का एकत्र खानपान? नाही. नवरा वेगळा, नवरा बायको वेगळीच जेवतात, सासू सासरा वेगळाच जेवतो, ते पोरग पोरगी वेगळंच जेवतो, घरात चार डोके ते सुद्धा वेगळे वेगळे जेवत असतात. पण विचार करा, तुम्ही जर सर्वजण बसले जेवायला त्याचा किती मोठा आनंद राहतो. आनंद तर राहतो, परंतु तिथे एकही तुमची दिसते आणि परस्परामधलं प्रेम दिसतं. मी का घरामध्ये गेलो, त्यांनी मला भोजनाला वाढलं. मी म्हटलं बाकीचे कुठे बसले नाही, आणि माझ्यासोबत ते दोघं पती पती बसले, पती पत्नी बसून गेले. म्हटलं का हो, हे कोण आहेत दोघं? ते म्हटले आमचे सासू सासरे आहेत. म्हटलं मग यांना जेवायला? नाही म्हटले, बाबा त्यांचं ते घेतात आणि ते जेवतात. मुलगा डॉक्टर होता, त्याची पत्नी डॉक्टर होती. त्या घरामध्ये मी भोजन करू लागलो आणि मी त्या सासू सासऱ्याकडे त्याच्या बघू लागलो. तो मुलगा आपल्या बायकोचे एवढा दिन झाला होता की तो स्वतःच्या बापाला म्हणू शकत नव्हता की तू माझ्यासोबत जेवण कर. कशामुळे झालं असं? त्यांच्यातलं प्रेम तुमचं कमी झालं, प्रत्येकातला आपलेपणा कमी झाला. आणि मग आमच्यामध्येच विभाग विभाग होत गेले. पण आमच्या परमार्गामध्ये दोन जरी असतील तर ते मांडीला मांडू लावूनच भोजन करतात, ते पंक्तीलाच भोजन करणार. आता तुम्ही मार्गामध्येही पाहता, अधिकरणमती बसलेले असतात आणि बाजूला त्यांचा परिवार बसलेला असतो.
की महिलांमध्ये कोणी प्रमुख ताई असतील त्या त्यांच्या परिवाराला घेऊन बसतात. कशामुळे? एकत्र कुटुंब पद्धती आमच्या मानव संप्रदायाने शिकवलेली आहे आणि ती एकत्र खानपान आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. ती परंपरा आताही मानव संप्रदाय जोपासतो. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये एकत्र भोजन करायचा. तिथे कोणी परस्परामधले वेगळा आनंद असतो. अहो काय करायचं भांडणं करून? भांडणं का तुमचा उद्धार करणारी आहेत का? जो पण आपण देहामध्ये आहे दोन गोष्टी प्रेमाने बोलायचे संपलं. पण लोकांना तिथे पण हे करतात आणि मग भावाभावामध्ये भांडणं, भावकी भावकीमध्ये भांडणं, सासू सुनेमध्ये भांडणं, सुनेचं सासऱ्याचं भांडणं. म्हणजे भांडणं जी आहे ही काही कामाची का तुमच्या प्रपंचामध्ये? अजिबात कामाची नाही. प्रपंचामध्ये परस्परामध्ये प्रेम पाहिजे. आम्ही परमार्गामध्ये हजार हजार साधुवंत गुरुकुळामध्ये राहतो. कशामुळे? फक्त प्रेम आहे आणि माझ्या देवाचा परिवार आहे हे एक जाणीव आहे. आपण सुद्धा हे जाणीव ठेवायची. स्वामी जे होते आमचे भक्तीजनांच्या पंक्तीला स्वामींना, स्वामींच्या पंक्तीला भक्त्यांना भोजन झालं. वेळीचा पूजा उसरू झाला. वेळीचा म्हणजे संध्याकाळचा स्वामींना पूजा उसर झाला. कुठे? त्या ब्राह्मणाच्याच घरी. मग येरी दिसी गोसावी उद्यासीची तेथोनी मेघंकरा विजय केले. उद्यासीची म्हणजे सकाळी. म्हणजे स्वामींचं एक रात्र मुक्कम त्या ठिकाणी झाला. कुठे? ते ब्राह्मणाच्या घरी झाला. स्वामी एक रात्र त्या आवारामध्ये राहिले. म्हणजे बघा त्या ब्राह्मणाला किती स्वामींची सेवा घडली हो. स्वामींचा त्यांना अवसर करायला भेटला. मर्दना मादने झाली. स्वामींच्या ठिकाणी त्यांना भोजन अर्पण करता आलं. भक्तजनांना भोजन झालं आणि सकाळी तिथून स्वामी उठून मग मेघंकरासी गेले. तो ब्राह्मणो पिंपळासी ये तेथोने गोसाव्या ते देखतची असे. म्हणजे तो ब्राह्मण त्या पिंपळा झाडाखाली यायचा आणि जणू काही स्वामी तर बसलेले अशा प्रकारचा भास त्याला व्हायचा. आभास त्याला त्या ब्राह्मणाला होत असत. तर म्हटले स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरी का बरं गेले ना? म्हटले ब्राह्मण कणवेचा होता, त्याचा प्रेमाचा अधिकार होता, म्हणून त्याला मुख्य फळ होणार. आणि भक्तांच्या ठिकाणी जे भजन घडलं तेने करून सुद्धा त्या ब्राह्मणाची विषयी प्रेमाची चाल निष्पन्न होणारी आहे. म्हणजे स्वामींच्या ठिकाणी त्याला मुख्य भजन घडलं आणि अनुषंगी भक्तांच्या ठिकाणी भजन घडलं. भक्तांच्या ठिकाणी भजन घडलं म्हणून त्यांना भोगभूमी जन्म होणार आणि मुख्य वचन घडल्यामुळे त्यांना प्रेमाचा अधिकार निष्पन्न होणार. म्हणजे बघा कुणाला? परिवाराला सुद्धा अधिकार निष्पन्न होणार आणि त्या ब्राह्मणाला सुद्धा अधिकार निष्पन्न होणार. दुसरी गोष्ट, स्वामी गेले तो कन्वेचा होतो. स्वामी गेले आणि म्हटले मग त्याला जी स्वामी दिसायची ती जी विद्या होती ती स्वरूप दर्शनी विद्या होती. म्हणजे फक्त तिथं ब्राह्मण बसला की त्याला स्वामी दिसायचे. तिथून निघून गेला की स्वामी त्याला दिसत नव्हते. का तर म्हटले विज्ञानाचे कार्य. स्वरूप दर्शनी विद्या त्या ब्राह्मणाला दिली. असा तो प्रेमाचा अधिकारी ब्राह्मण. त्याला स्वामींनी अशा प्रकारचा लाभ दिलेला आहे. परमेश्वराच्या भजनाने कणव होती म्हणून स्वामी गेले. भजनातून कणव निष्पन्न होत असते आणि कणवेतून अधिकार निष्पन्न होत असतो. तो जो ब्राह्मण होता त्याचा जो परिवार होता ब्राह्मणाच्या माध्यमातून परिवाराचा अधिकार निष्पन्न झाला. बघा बोलवलं कोणी ब्राह्मणाने, अधिकार कोणाचा निर्माण झाला? परिवाराचा झाला. समजा एकाने सांगितलं की बाबा माझ्या घरी चला, तर लाभ कोणाला होणार? त्याला तर होणार, परंतु जो परिवार आहे त्यांना पण दर्शनाचा भजन पूजनाचा पण त्या परिवाराला लाभ होणार. तशा प्रकारे स्वामींपासून त्याला जी स्थिती झाली ते गंधर्वाची होती. पुढे त्यांना प्रेमाचा अधिकार निष्पन्न होणार. कणवेचा ब्राह्मण होता तेने करून त्याला ज्ञाना प्रेमाचा अधिकार निष्पन्न होणार, त्या परिवाराला होणार. भक्तनांच्या ठिकाणी भजन घडलं तेने करून भोगभूमीमध्ये जन्म होणार. अशा प्रकारे हेतुस्थळकारांनी हा ही क्रिया सांगितलेली आहे. म्हणून आपण सुद्धा त्या ब्राह्मणाप्रमाणे कणव निर्माण करायची. आपला पण अधिकार वाढला पाहिजे, अधिकार निर्माण करता आला पाहिजे. यासाठी आपले साधुसंत आपल्या घरी भोजन त्यांना आपल्याला देता आलं पाहिजे. ईश्वर ठिकाणी आपल्याला
भजन घडलं पाहिजे हे देवाला प्रार्थना करा, देवाला विनंती करा, देवा त्या ब्राह्मणासारखा माझाही अधिकार वाढो, माझ्या विनंतीचा स्वीकार करा, माझ्याही परिवाराला दर्शन द्या, अशा प्रकारे आपण देवाला विनंती करायची आहे, लीळा आठवायची आहे. आणि या लीळेच्या माध्यमातून आपण जे काही तुम्हाला मी मुद्दे सांगितले त्या मुद्द्यासुद्धा आपण चिंतन करायचं आहे. लीळेमध्ये चिंतन करावं लागतं. जे काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो त्याच्यावर तुम्ही आत्मपरीक्षण करत जा. आपण काय करतो, आपल्याला हे घडतं का, की आपण काय केलं पाहिजे, हे सगळ्या बाजू मी तुमच्या पुढे मांडत असतो. मग काय करायचं तुम्ही ठरवायचं. जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्ही आत्मसात करू शकता, जर करायचं नसेल तर सोडून देऊ शकता. मग काय करायचं तुम्ही ठरवायचं. दंडवत प्रणाम.